रामधेनू सेवा प्रतिष्ठानातर्फे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. साई चौक बालेवाडी येथे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वल्लभभाई कथिरिया यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर भूषवणार आहेत. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील आणि MIT चे उपाध्यक्ष राहुल कराड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्न पारखी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वल्लभभाई कथिरिया, वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्स्पोचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे, सचिव समीर देवधर, सल्लागार मिलिंद देवल आदी मान्यवर उपस्थित होते. वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्स्पो अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेमध्ये गोपालन आणि त्याच्याशी संबंधित भारतातील तसेच अमेरिका, ब्राझील, स्वीडन आणि कॅनडामधील पशुतज्ज्ञ आणि गोवंश अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने आयोजित गोप्रदर्शनामध्ये भारतातील 30 जातीवंत देशी गोवंश पाहायला मिळणार असून त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती देखील विविध माध्यमांद्वारे दिली जाणार असल्याचं यावेळी बोलताना रत्न पारखी यांनी सांगितलंय. या कॉन्फरन्सला आम्ही म्हटलंय की वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स जागतिक गायी परिषद, गाय परिषद आणि त्याचबरोबर त्याचं एक्सपो, याचं उद्घाटन उद्या सकाळी 10 वाजता ज्ञानबा सोपानराव मोहिते कॉलेजच्या समोर म्हणजे बालेवाडीला ते होणार आहे. त्याच्यामध्ये सरांच्या हस्तेच ते उद्घाटन होणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे जवळजवळ म्हणजे मला त्या 2000च्या वर रजिस्टर झालेले आहेत तसे येतीलच. आणि त्याला अनेक लोक आणि ह्याचा प्रोग्राम जो आम्ही इथे दिलेला आहे की 3 दिवसाचा कार्यक्रम 29, 30 आणि 1 ला 3 दिवसाचा कार्यक्रम, दिवसभर हा कार्यक्रम असेल आणि त्यामध्ये अनेक विषय इथे लिहिले आहेत त्या विषयावर चर्चा होईल. त्याच्यामध्ये भारतामध्ये किंवा आपल्याला वाटतं की गाईचं जे गोपालन हा विषय आपलाच नसून अनेक देशामध्ये तो मानला जातो. त्यांचा जरी म्हणजे त्यांच्या मांसाहारासाठी तो होत असतो, काही देशामध्ये गाईची पूजा होते हे आपल्याला माहीत नसतो. ज्या तऱ्हेने जे गाईचं संगोपन होत आहे काही काही देशामध्ये, त्यातून आपण अनेक प्रेरणा घेऊ शकतो. तेही उदाहरण इथे समोर ठेवल्या जातील. आणि त्यामध्ये जे आधुनिक जे उपकरणं तयार होत आहेत आता, की आता समजायचं आहे की हे देशी गाईचंच दूध आहे की नाही, किंवा तूप हे शुद्ध आहे की नाही, त्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंटेशन तयार झालेलं आहे अनेक ठिकाणी, तर त्याचीही मांडणी होणार आहे. नवीन दिशा ही सर्वांगीण नवीन दिशा याच्यामध्ये होणार आहे. जसं आता मी आता इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, इलेक्ट्रॉनिक किंवा संगणकाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, तर त्या नवीन कोणती नवीन उपकरणं तयार झाली पाहिजेत, आतापर्यंत कुठे झाली आहेत, त्यांच्या तोटी काय आहेत, कुठे काय चांगलं करायचं आहे, याने त्याचं मार्गदर्शन मिळू शकेल. त्याचबरोबर जे गाईचा चारा कसा असला पाहिजे, त्याचं खाद्य कसं असलं पाहिजे, ते पौष्टिक कसं असलं पाहिजे आणि त्याचं परीक्षण कसं केलं जाईल, अशा जितके काही विषय आहेत या विषयावर तिथे डिस्कशन होतील आणि त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा दाखवलं जाईल.